दुधी कटिंग करून सुकत घातलं ना, सवाई सवाईचे गुण आहेत ते. याचं मला असं वाईट वाटतं खूप, म्हणजे ते मंदिराकडे बघितलं ना देवाकडे, नाही असं त्याने स्पष्ट मला सांगितलेलं आहे. आज सकाळी सकाळी बघा, पहिलं काम म्हणजे बघा चहा झाल्यानंतर हे इथे ठेवलं आहे घी बनवायला. हे काल बनवलं होतं, लोणी काढलं, पण ते कसं नरम असतं ना, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या दिवशीच बनवते. मग असं जरा फ्रीजमध्ये ठेवलं बघा कडक होतं ना, मग ताक वगैरे कसं व्यवस्थित मग धुवायला मिळतं आपल्याला ते लोणी. हे बघा हे लोण्याचं ताक काढलेलं आहे, आणि हे भाग्या आणि शेरू यांना भरपूर आवडतं, त्याच्यामुळे आता हे त्यांना देते मी. त्यांचं फेवरेट आहे हे. कुणालचं बघा काम चालू आहे साफसफाईचं, भाग्या बसला इथे. सकाळी तुम्ही बघितलं ना वातावरण कसं होतं, ते भरपूर आज धुकं पडलं होतं, आणि सगळं धुकं आहे ना घरामध्ये पण आलं होतं, पूर्ण घर पण आतमध्ये सगळं धुक्याने असं भरलं होतं, खूप छान झालं होतं वातावरण. आणि भाजी पण आपली बघा इथे मी वर ना गाडीच्या वर सुकत घातलेली आहे, म्हणजे किचनमध्ये एक तास मी आता काम करून आलेली आहे. इथे ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत ज्या लालवाल्या, मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं होतं भाजी मी शिराळ्याची कटिंग करून सुकवताना, फक्त ते म्हणजे काही वेळापुरतंच फक्त मी इथे खाली जमिनीवर ठेवलं होतं, आणि नंतरला ते सुपवतलं ना मी वरत ठेवलं होतं ते. आणि आज ना दुधी पण येईल, ह्या बघा ह्या मधमाशा आहेत ना ते भिरभिरत आहेत. हे बघा दुधी कटिंग करून सुकत घातले, काल बघा काढले होते ना कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं. आणि हलवा पण शिजत ठेवला आहे, म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित आता सुकतील इथे, संध्याकाळी सुपं काढून घ्यायची. आपल्याला एका ताईंची कमेंट होती की प्रिया जमिनीवर ठेवत जाऊ नको, भाग्या शेरू तोंड वगैरे लावू शकतं असं, तर नाही त्या व्हिडिओमध्ये बघा मी दाखवलं ना ठेवताना, आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे एका मिनटात लगेच मी उचलून ते टपावरच ठेवलं होतं, म्हणजे ही गोष्ट माझ्या पण लक्षात आली होती तेव्हाच. आणि तो बघा शेरू, ही चवळी रात्रीसाठी हवे भाजी म्हणून ती आता भिजत घालायचे. आता इथे नाश्त्याची माझी तयारी चालू आहे, आज कुणाला हे खायचं मॅक्रोनी, त्याच्यामुळे हे आता हे काढून ठेवलं आहे सर्व, म्हणजे करायचं बाकी आहे अजून. आज माझं भाजी साफ करण्यामध्येच बराच वेळ गेला, तर भाजी आपल्याकडे बघा भरपूर होती ना, मग सगळं असं व्यवस्थित करून टाकलं. आता ही शिराळी आहे ना दुपारी होईल करायला, त्याच्यामुळे साईला करून ठेवलं, एवढी काय लागणार नाही मला, एक दोन तीन बस होतील. पडवळ बघा एका टायमाला एक लागते, मग ती संपून जाते, काही खराब होत नाही. तिकडे चिबूड पडला आहे, ते कोपऱ्यामध्ये काकडी ठेवलेली आहे, पिकलेली काकडी असून तयार झालेली, म्हणजे असं भाजीचा भंडार आपल्याकडे आहे सध्या, कसली कमी नाही. इथे कोपऱ्यामध्ये भोपळा पण असेल, हा बघा. आणि सकाळी सकाळी सगळं कडधान्य वगैरे पण सगळं चेक करून झाली मी आज, काय काय घरामध्ये कडधान्य आहे ते सगळं चेक करून घेतलं आणि सुरुवात केली. चला दुधीचा हलवा आपला शिजतोय ना, तर त्यांना घी टाकायचं बाकी आहे, सगळ्या गोष्टी टाकून झाल्यात. तुम्हाला मी दाखवते एक मिनटं, मिक्स कर पटापट, अजून सुकायला पाहिजे, अजून अर्धा तास जाणार राहिला माहिती आहे का. ती डिश होती ना काली, ते ताट दे, ताट देते परत झाकू, आता नको झाकून शिजला येतो, झाकून परत पाणी सुटेल. चला हा शिजला फायनल की दाखवते, केकट आता केकट. हां एवढा डॅम्बीस आहे ना हा शेरा, हां तू खूप डॅम्बीस झाला ना शेरू, हां त्याला असं वाटतं की आम्ही घरा बसून खातोय, त्याला मॅक्रोनीचा वास गेलाय नाकामध्ये. हां आणि मॅक्रोनी त्याची फेवरेट आहे, आम्ही काय खायला बसलोय. हां बघा
चला मग खाऊ खाऊ, यायचं राहायला द्यायचंच नाही आपण. बघा चेहरा बघा वागू. चला आपण खाऊ खायचं, आम्ही आता खाऊ खाणं तुला देणारच नाही. किती येतो बापरे, गोंधळ घालते मगापासनं. काय काय, हां हां चला खाली बदलायचं. चल चल वागू, आपण खाऊ खायचं. चला ह्याला नाही द्यायचा, ह्या हा गुंड आहे ना, हा गुंड गुंड आहे ना, हा गुंडा तसं वाटतं. चल हां, खाऊन पिऊन झालं तर बघा बावल तिथं पडलेलं तरी पण कुई 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 चालू चाल लबाड 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 बोका. चला 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 चला, गुड बॉय. ए गुड बॉय. हलवा आपला रेडी झालाय आणि दोन दुधी घेतलेल्या आम्ही, दोन दुधीचा इतका हलवा झालाय. त्याला गोड गोड खायची सोय झाली. झालंय ना, झालं झालंय, गोड खायची सोय झाली. चांगलं कोणाला पाहिजे आपली राहू दे, आप काढ निखाऱ्यावर निखाऱ्यावर ठेवले. आज भरपूर पदार्थ बनवलेत. काय 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 चालू आहे सकाळपासून आमच्याकडे. पापड्याच्यासाठी थोडं लागेल खाली बरं वाटेल. हां जरा लागलेलं चांगलं लागतं खायला. झालं तो हा बघा, हलवा सुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता हा काढून ठेवायचा फ्रीजमध्ये, थोडा थोडा रोज खायचा. मग हा माहिती का कोणासाठी बनवलं आहे, कुणालच्या बाबांसाठी खास करून. हा तुम्हाला मी दाखवते, हे बघा. त्यांना ना गोड खायची खूप सवय आहे, म्हणजे जेवून झाल्यानंतर एखाद्याला बघा सवय असेल ना गोड आवडतं, तसं आमच्याकडे पण आहे. त्याच्यामुळे हे असं भरून ठेवलं ना का बरं पडतं, नाहीतर ते शोधत बसतात फ्रीजमध्ये जेवून झाल्यानंतर. ना सवाई सवाईचे गुण आहेत ते, काहीतरी हवं जेवून झाल्यानंतर. त्याच्यामुळे मग असं बनवायचं आणि ठेवायचं. आता काही मला चिंता नाही, हे 7-8 दिवसाची चिंता माझी मिटलेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आत्ताच बघा सगळं आवरलं आणि आता म्हणतं चला तुमच्याशी समोर येऊन बोलूया. कधी कधी काय होतं ना, इतकं काम असतं ना घरामध्ये आणि मग काय होतं आंघोळीला लेट होतं, मग त्याच्यामुळे मग असं डायरेक्ट समोर कसं जायचं असं पण मला विचारत. तर चला तो विषय बाजूला. आता झालं सगळं आवरलं पण देवाची पूजा नाही हो करायला आम्हाला, म्हणजे सुवेर लागला आहे आम्हाला आज पितृपक्ष. म्हणजे खूप सगळी तयारी केली होती. आता जे तुम्ही बघितलं ना क्लिपमध्ये ते सगळं मला पितृपक्षासाठी करायचं होतं, पण आम्हाला माहिती पडलं की सुवेर लागलं, त्याच्यामुळे मग राहिलं सगळं आता करायचं. आणि मेन मुख्य काय असतं की 12 दिवस पूजा नाही करायची, ह्याचं मला असं वाईट वाटतं खूप. म्हणजे ते मंदिराकडे बघितलं ना देवाकडे की अगदी ते असं होतं ना, काय तुम्हाला सांगू, आता असं वेगळंच वाटतं. आता पण मी बसली होती तिथे आतमध्ये आणि ते बघितलं देवाजवळ आणि मला एकदम कस्तरच झालं. त्याच्यामुळे कुटुंब मी बाहेर आली, म्हणजे आपलं सगळं आवरलं की लगेच दिवाबत्ती करायची सवय असते ना. आणि मग ते मंदिरामध्ये दिवाबत्ती जर का नाही दिसली ना तर मला एकदम कस्तर होतं. त्यामुळे उगा फुटली आणि ते बाहेर बसून आली म्हणजे चला वाटतं तुमच्याशी बोलते, माझ्या मनातल्या गोष्टी आहेत त्या शेअर करते. आता कधी मला वाटतं अजून जातील, 1-2-3 दिवस आहेत अजून, नंतर मग दिवाबत्ती आपली चालू होईल. आणि झाडांना फुलं वगैरे पण इतके येतात ना, कधी फुलं आम्ही काढतच नाही, मग तशीच मग असतात झाडांवरती. म्हणजे राहू दे म्हटलं, काढून तरी म्हटलं काय करणार, ते सुकून जाणार असं सगळं आहे. पण खूप वाईट वाटतं असं हे. आणि एक तुम्हाला दाखवते बघा, हे गळ्यातलं ना मी चेंज केलं आता. ते अगोदर घातलं होतं ना बेंटेक्सचं, ते होतं बघा तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या वेळेस तुम्ही ज्वेलरी, तर त्यातलंच मी घातलं. तर हे माझं त्यातलं नाही, हे वेगळं आहे, हे आधीच आहे, हे बाहेरून आहे ना विकत घेतलेलं आहे ते. तर त्या ज्वेलरीने मला इथे मानेला सगळं हे झालं होतं, इन्फेक्शनसारखं झालं होतं आणि इतकं जळजळ होतं ना. तर काल रात्री ना मी काढून टाकलं कुणाच्या, म्हणजे मी बघायला जायचं म्हणजे का म्हणलं एवढं त्रास होते, म्हणजे जळजळायचं एकदम, घाम वगैरे आला ना का एकदम अशी आगाग व्हायची. तर कुणाच्या बाबाला काल सांगितलं जरा बघा चेक करा म्हटलं काय लागलं आहे वगैरे का, तर ते बघा पूर्ण मानेवरती मागच्या साईडला ना असं सगळं ते त्या गळ्यातल्या मंगळसूत्राने असं हे झालं. त्याच्यामुळे रात्री काल काढून टाकलं आणि आता हे घातलं. हे कसं ह्याच्या आतमध्ये ना हे दोरा असतो ना ते, त्याच्यामुळे ह्याच्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. माझं गळ्यातलं बघा तुम्हाला सांगितलं ना मागे सोन्याचं जे माझं होतं ते शेरू खेळवतं ना, तेव्हा ते त्याच्या जरासा त्याचा हात लागला तर ते पटकन तुटले, जरासं तुटलेलं आहे हो. तर इथे मी नेलं होतं मार्केटमध्ये, 2-3 ठिकाणी फिरली पण खूप पैसे सांगितले. आणि मुख्य म्हणजे काय की आपले जे ज्वेलर्स आहेत ना ते मुंबईमध्ये आहेत, मग मला पण असं माझ्या मनाला पटत नसतं की नको
आपण दुसऱ्या ज्वेलर्सकडे का जायचं, आपलं जर का ज्वेलर्स मुंबईमध्ये आहेत म्हणजे कधी जाणं होईल तेव्हा म्हटलं मी करून घेईन दुरुस्त. पण आत्ता मला असं वाटत होतं की नाही, खूप गरजेचं वाटत होतं, इतकं ते मला जवळजवळ होतं. पण ठीक आहे, आता काही थोडे दिवस आहेत, पुढच्या वेळेत आम्ही मुंबईला जाणारच आहे दिवाळीच्या नंतर. मग म्हटलं होईल दुरुस्त. मागे कुणाल जेव्हा गेले ना तेव्हा मी त्यांना म्हणत होते की तुम्ही घेऊन जा म्हणून. पर ते म्हणाले की नको, आता एवढं महागडं आहे. मी कुठे ते संगाती म्हटलं मिरवत राहू, आणि कुठे पडलं बिडलं तर परत मी एवढं नुकसान होणार. आणि कुणाल गेला तेव्हा पण मी विचार करा की त्याच्यावर पाठवून देते, तर कुणाल जेव्हा नको म्हणाले, नको म्हटलं तो कामानिमित्त जातो आहे आणि गडबडीत कुठं काय झालं तर म्हटलं एवढं परत वस्तू कुठे गेली, मग त्याच्यामुळे म्हटलं राहू देत थोडे दिवस, म्हटलं काढूया आपण असं. आणि मग तेच मग नकलीच घालते मी. खरं म्हणलं तर खोटं असं कधी मी घातलेलं नाही, पहिलीच वेळ आहे की इतके महिने दिवस पण नाही म्हणणार मी इतके महिने खोटं घालून मी आहे. बट त्याला सवय नाही, मला लगेच इन्फेक्शन होतं आणि मला माहिती होतं की तसंच होणार म्हणून. आता बघा हे जे घातलेलं आहे ना हे दोऱ्याचं आहे, त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही. पण ते अगोदर जे घातलं होतं ना, मला वाटतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही ते घातलेलं, तुम्हाला माहिती पडेल. ते तारेचं आहे, त्याच्यामुळे मला ते इन्फेक्शन नव्हतं. कानातले पण बघा मी कधीच खोटं वगैरे घालत नाही, कारण मला सहन होत नाही. जरी कधी चुकून घातले ना, घरी यायचं आणि लगेच काढून टाकायचं. म्हणजे कुठे काही कार्यक्रम असेल असे तर मी कुठे जात नाही कधी, पण चुकून कधी कुठे गेले तर म्हणजे चेंज करायला मला आवडतं. पण ते असं त्रास होतो, त्याच्यामुळे जास्त मी घालत नाही ह्या सगळ्या गोष्टी. पण बरं झालं ते बघितलं म्हणून, नाही तर एकदम खूप मला त्रास झाला एक दोन चार दिवस. आणि तर चला मग आता काय जेवण करायचं आहे. आता काय जेवणाचं काय असं फारसं काही करत नाही, छोटं मोठं काहीतरी करणार आहे. रेसिपी बघूया, जर जमलं तर म्हणजे शेअर करायचा विचार आहे. पण मला वाटत नाही आज काय फारसं जमेल, कारण इतकं सगळं घरामध्ये केलेलं तुम्ही बघितलं, दुधीचा हलवा आहे ते सगळं. त्याच्यामुळे दुपारी आता जास्त कोण जेवणार नाही, त्याच्यामुळे साधं सिम्पलच काहीतरी म्हणजे मनामध्ये विचार आहे, खिचडी वगैरे असं काय बनवायचं. बघूया आता कुणालच्या बाबांना विचारून आणि मग तसं होणार. अगदी माझ्या मनातली गोष्ट सांगते, पुन्हा एकदा सांगते की नाही, जोपर्यंत दिवाबत्ती होत नाही ना घरामध्ये तोपर्यंत अगदी म्हणजे म्हणतं मनाला माझ्या शांतता मिळणार नाही असं मला झालेलं आहे सगळं. बरं वाटतं तुमच्याशी मनातल्या गोष्टी शेअर करून. चलो बाबा हे बघा बालदीवर कपडे पडलेत, ते म्हटलं धुवून घेते आधी. जे पाणी लावलं आहे भरायला, हे असं पाणी ना भरून ठेवते बरं पडतं. मग मशीनमध्ये काय होतं, कपडे येणं म्हणजे होतात क्लीन, पण वेळ पण जातो. आणि मग काय होतं, कपडे स्वच्छ पण एवढे काय निघत नाही, त्याच्यामुळे माझ्या हाताने धुतले मला बरं पडतं. चलो बाबा साबण, साबण आहे ना हा विरघळतो, असं बाहेर ठेवते म्हणजे इथे कसं ऊन लागतं ना. तरी पण बघा दवाने बघा साबण पण कसा हे झाला आहे तो. चला तुमच्याशी बोलून झाल्यानंतर इथे मी आपलं जे नेहमीचं रुटीन आहे सकाळचं ते मी करायला घेतलं आहे. कपडे धुवायला मी घेतलेले आहेत, आणि कपडे धुवायला ना मी इथे बाहेरच बसते, मला ना बरं वाटतं इथे. आता तुम्हाला माहिती आहे गरमी म्हणजे ऑक्टोबर हीट, त्याच्यामुळे नको वाटतं हे इथे बाहेर बसल्यानंतर निसर्गाचा आनंद घेत, म्हणजे आपलं काम पण होतं आहे आणि गरमीचा पण आपला त्रास होत नाही. आणि मुख्य काय तर ही जी जमीन आहे म्हणजे हे पुढचं जे अंगण आहे ना ते असं धुवून वगैरे होतं, त्याच्यामुळे काय थंडावा तिथे राहतो, त्याच्यामुळे हे मला बरं पडतं. मग तर आज चला म्हटलं काम करता करता थोडंफार तुमच्याशी बोलूया, पण तुमच्या कमेंट्सचा रिप्लाय पण देऊया. म्हणजे काही काही कमेंट्स अशा असतात ना की म्हणजे आपण रिप्लाय जरी दिला ना तरी म्हणजे योग्य प्रकारे ते समजत नाही, तर काहीतरी असं मला वाटतं की नाही आपण समोर येऊन बोलावं. पण व्हिडिओ खूप मोठे होतात त्याच्यामुळे मग राहून जातं. मग तर इथे कपडे माझे ना चोळून झाले होते आणि नंतरला पिळायला घेतले मी कपडे. हे असं बालद्यांमध्ये ना पाणी भरून ठेवते, मग 10 वेळा उठायला लागत नाही. ती बघा समोर तुम्हाला टाकी दिसते ना, त्या टाकीला पाईप लावलेला आहे आणि मग ते एकत्र भरून घेतलं का फटाफट मग ते कपडे पिळायला मिळतात. मग आणि तसंच मी करते नेहमी कपडे धुताना. आणि कपडे तुम्ही बघितलात मग अशी की बालदीवर कपडे, तर आता गरमी आहे त्याच्यामुळे डबल टिबल सगळ्यांचे कपडे असतात आमच्याकडे. कपडे पिळून झाल्यानंतर बालद्या ज्या असतात ना त्या मी घासून घेतात. ही आहे स्टीलची बालदी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा आंघोळीची बालदी कशी साबण वगैरे लागतो आंघोळीचं, आणि मग कसं ते होतं चिकट चिकट जास्त होतं, त्यामुळे बालद्या वगैरे मी माझ्या घातल्या जातात नेहमीप्रमाणे. आणि नंतर बालद्या वगैरे घासून झाल्या की कपड्याचं जे पाणी होतं ना ते मी घेते बाथरूम वगैरे धुवायला, आणि हे पुढचं जे अंगण आहे ना ते धुवायला. मग नेहमी याच पद्धतीने मी करते. आता राहिलं तुमच्या कमेंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हा मी शेअर केलं की पुढच्या महिन्यात म्हणजे दिवाळीच्या नंतर आम्ही मुंबईला जाणार आहोत कुणालच्या कामानिमित्त, त्याच्या जॉब विषयी बोलले होते मी, तर बऱ्याच आपल्या ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की मग भाग्या आणि शेरू
म्हणजे भरपूर कमेंट होत्या. तसं मी त्यांना रिप्लाय दिला होता की भाग्यांशी यांचं तुम्ही काय करणार. तर म्हटलं चला म्हटलं तुमच्याशी बोललेलं म्हटलं चांगलं म्हणून मी याचा रिप्लाय तुम्हाला मी आता ह्याच्या व्हॉइस ओव्हरच्या द्वारे देते. बघा माझ्या मुलांप्रमाणे मी त्यांचा सांभाळ करते. जिथे मी तिथे वाघे आणि शेरू म्हणजे जे प्राणी जरी असले तरी पण तुम्ही बघताय लहानपणापासून त्यांना मी कसं सांभाळलेलं आहे. माझा जीव त्यांच्यामध्ये अडकलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी चिंतेने विचारलं ह्याची मला खात्री आहे म्हणूनच म्हटलं मला सांगावं असं वाटलं. तर हे झालं. आणि अजून एक कमेंट होती की वेगवेगळे पदार्थ वा मी आता घरामध्ये करून घालते आमच्याकडे अशा एक दोन कमेंट पण होत्या. आणि आज सकाळी तुम बघ म्हणजे तुम्हाला जे शेअर केलं आहे आज त्यातनं तुम्हाला दिसतंय तर शौकीन आहे तो घरातले सर्व खाणारे व पण भरपूर खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. त्याच्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ त्यांना आवडतात खायला, विशेष करून कुणालचे बाबा. एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते, त्यांना कसलंच व्यसन नाही आहे, कसलंच नाही, अगदी सुपारीचं सुद्धा नाही आहे. पण वेगवेगळे पदार्थ त्यांना भरपूर खायला आवडतात, म्हणजे मनापासून अगदी ते खातात. म्हणजे बाहेरचं पण असतं ना हॉटेलमधलं वगैरे पण त्यांना आवडतं. त्याच्यामुळे ही आवड मी त्यांची जपते. आणि तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी मी करते खाण्यापिण्याच्यावर. आणि मलासुद्धा आवड आहे त्याच्यामुळे माझं पण म्हणजे माझीसुद्धा आवड पूर्ण होते आणि ते पण दोघंजणं खुश होतात. ह्या सर्व गोष्टी आहेत, बाकी असं काही नाही. तर झालं की बाहेरचं आवरून झालं आणि मग इथे किचनमध्ये आपलं नेहमीचं जेवण. आज काही विशेष काय जेवण वगैरे झालो, किचन पुसून ठेवलं आहे म्हणजे ओटा मांडी असायची बाकी आहेत. कुणालना जेवतोय अजून, कुणालना भरपूर वेळ लागतो जेवायला, हळूहळू जेवतो. शांत बस शेरू, आणि शेरू आपला उगाच केक काटतोय. काय हवं, केळा हवाय, हवाय केळा, नको ना मग हे बघा ही आहे ना, ही केळी आपल्या बागेतली काढली होती. मला वाटतं 7-8 दिवसापूर्वी काढली होती, एक 4 केळी काढली होती कच्ची आहे. आणि 2 केळ्याची मी भाजी केली, पण भाजी केली पण सगळ्यांची तोंड ना आमच्याकडे वाकडी झाली आहे. हे बघा इथे पण बघा, नाही ना म्हणजे बऱ्याच आपल्या ताईंनी कमेंट केली होती की केळ्याची भाजी छान बनते, म्हणून मग मी करण्याचा प्रयत्न केला. पण कोणी खाल्ली नाही, मी फक्त एकटीने खाल्ली, फक्त 2 केळ्याची. आणि 2 केळी मी अशी ठेवली होती, हे बघा पिकली केळ ना, ते ठेवून ठेवून गोड आहे. तर ही अशीच खाऊन टाकली. ही सगळी परिस्थिती आहे, म्हणजे कसं आवडीची वस्तू असेल तरच खातात, नाही तर कोण खायला मागत नाही. त्याच्यामुळे बनवायचा विचार आहे ना मला करायला लागतो. बघा आता चेहरा कसा, आता खरं बोलल्यावर ते माणूस कसा पलटतो. नाही खातो आता, ते शिराळ्याची चटणी येते ना, शिराळ्याच्या सालांची चटणी बनवली तरी पण खाणार नाही, सगळं वेस्ट होणार. त्याच्यामुळे ह्यांना जे आवडतं ना तेच मी बनवते. आता दुधीचा हलवा जो बनवलेला आहे सकाळी, तो आता जेवतानाच कुणाला म्हणाले खा रे, कारण त्याने खाल्ला नाही आहे. तर मी अजिबात खाणार नाही असं त्याने स्पष्ट मला सांगितलेलं आहे. त्याला वाटतं नाही तुला खावाच लागेल, बेटा उद्या सकाळी मी नाश्ता नाही बनवणार, तुला दुधीचा हलवाच देणार मी खायला. ए शेरू शांत मग जरा, म्हणजे दुधीचा हलवा बघ ते पौष्टिक असतो, हेल्दी असतो की नाही. आपण नाही त्याला खायचंच नाही, तर त्याने सरळ नाही सांगितलं कुणालनी, पण मी पण त्याला देणार खायला. मी उद्या सकाळी त्याला सांगितलं नाश्ता बनवणार नाही तुला, मी तेच खायला देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्यांच्या ह्या दोघांच्या आवडीप्रमाणे सगळं घरामध्ये बनवलं जातं. कढी मला खूप आवडते ताकाची, ते पण हे दोघंजण खात नाही, त्याच्यामुळे कधीतरी वर्षातनं एकदा मी कढी बनवते. अजिबात ते खायला मागत नाही. कढी पकोडे बघा किती मस्त लागतात, नाही आवडत ना कढी पकोडे, पकोडा कढी, पकोडा कढी, कढी पकोडा नाही. हां असं असं. तर चला मित्रमैत्रिणीनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.